खुलेआम चालत असलेल्या मटका आणि जुगारावर वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी धाड टाकून स्टिंग ऑपरेशन केले. यवतमाळातील पांढरक वाडा येथे चालत असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. राज्यमंत्र्यांचा दर्जा प्राप्त असलेल्या तिवारी यांनी स्टिंग ऑपरेशन करून सरकारलाच घरचा आहेर दिलाय. तिवारी यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे पोलीस वर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली. पाहूयात ही बातमी. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच शेतकरी मजुरांच्या आर्थिक अडचणीत मटका जुगार भर घालत आहे. हा नेमका काय प्रकार आहे त्याचा शोध घेण्याकरता वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी हे पांढरक वडा दौऱ्यावर असताना त्यांनी आठवडी बाजार येथे खुलेआम चालत असलेले वरळी मटका जुगार अड्ड्याचं स्टिंग ऑपरेशन केलं. किशोर तिवारी स्वतः जुगार खेळल्या जात असलेल्या अड्ड्यावर पोहोचले आणि जुगाराचा डाव लावणाऱ्यांच्या बाजूला बसले. मात्र जुगारांनी तिवारींकडे कानाडोळा करत जुगाराचा डाव मांडला. जुगारावर पैसे लावण्याकरता अनेक जण गर्दी करत असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळत होतं. याला स्थानिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा सनसनीत आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्याशिवाय शेतकरी आत्महत्या मागील जुगाराचं असलेलं प्रमुख कारण कमी होणार नसल्याचं मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आणि पर्टिक्युलरली विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वरळी मटका हा जुगार सगळीकडे चालू आहे. सरकारांनी डीआयजीला रिस्पॉन्सिबल करून म्हटलं होतं की वरळी मटके सगळे बंद करा. आणि आज मी जो हा व्हिडिओ पाठवला आहे हा पांढरकवड्यात जेव्हा मी दौऱ्यावर होतो तेव्हा मला हा व्हिडिओ दिसला की लोक हजारो शेतकरी शेतमजूर आपला पूर्ण चुकारा या जुगारात आणि वरळी मटक्यात आणि चेंगळमध्ये गमावून आत्महत्या करत आहेत. आता काय झालंय की ज्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री जे या या भागाचे खासदार आहेत त्यांनी मीटिंग घेऊन सांगितलं की शेतकरी मरत आहे, दारू आणि हे वरळी मटका वगैरे बंद करा. त्याच दिवशी इथल्या आमदारांनी सगळ्या वरळी मटकेवाल्यांची बैठक घेऊन वरळी मटका सुरूच ठेवा असे आदेश दिले. आणि हा वरळी मटका राजरोसपणे सुरू आहे. एक मंत्री पदाचा माणूस वरळी मटक्याच्या ठिकाणी जातो आणि तिथे कोणी कोणाला काही वाटत नाही, त्यांना वाटते की हे सगळं कायदेशीर सुरू आहे. आणि इथले पोलीस अधीक्षक इथले सगळे पोलीस अधिकारी यांची हकालपट्टी केल्याशिवाय एक मोठी स्टेप शिपल्याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातल्या ज्या शेतकरी आत्महत्या आहे त्याचं प्रमुख कारण कमी होणार नाही. स्वतः राज्यमंत्र्यांनी स्टिंग ऑपरेशन करून पोलिसांचं पितळ उघडं पाडल्यामुळे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर काय आणि कोणावर कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.